नमस्कार, मी सोनाली पालव, एबीसी न्यूजच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। अंबरनाथच्या मोरिवली गावात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मोरिवली गावातील हनुमान मंदिरात जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। या सप्ताहात राज्यभरातील कीर्तनकारांनी कीर्तन सेवा दिली, तर सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी गावात पालखी काढून जन्मोत्सवाची सांगता झाली। अंबरनाथच्या पश्चिम भागातील मोरिवली गावात दरवर्षी हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। गावात यंदा हनुमान जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला। हनुमान मंदिरात तांदळापासून भव्य अशी रांगोळी काढण्यात आली होती, तर भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती। मोरिवली गावात 31 वर्षांपूर्वी हनुमान जन्मोत्सवाला सुरुवात करण्यात आली होती। मागील 31 वर्षांपासून हा जन्मसोहळा अखंडितपणे साजरा केला जातोय। यंदा जन्मोत्सवानिमित्त मंदिरात 3 दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये संगमनेरच्या हरिभक्त परायण अश्विनीताई म्हात्रे, जळगावचे हरिभक्त परायण विलास महाराज महाजन, देवाची आळंदी इथल्या हरिभक्त परायण जयश्रीताई भागरे यांनी कीर्तन सेवा दिली, तर सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी उस्मानाबादचे कीर्तनकार हरिभक्त परायण वेदांताचार्य भाऊराव महाराज जावळे यांनी काल्याचं कीर्तन सांगून जन्मोत्सवाची सांगता केली। तर कीर्तन झाल्यानंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। संध्याकाळी गावात हनुमान पालखी काढण्यात आली होती। या पालखीत पंचक्रोशीतील भजनी मंडळांनी आणि लेझिम पथकानं सहभाग घेतला होता, तर गावकरी पालखी सोहळ्यात पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते। हनुमान मंदिरात आरती करून या पालखीला सुरुवात करण्यात आली। भक्तिमय वातावरणात पालखीची गाव प्रदक्षिणा झाल्यानंतर पुन्हा आरती करून पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली। एबीसी न्यूज अंबरनाथ।